रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात महत्वाची मी आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे. ती पण काय घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकताय. तर आज मी सगळ्यात भारी मस्त अशी लपचपीत अशी कोंबडी बनवणार आहे. कोंबडी म्हणजे तंदुरी बनवणार आहे. ती पण अख्खी कोंबडी आणलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय. तर हे बघा अशी मस्त फ्रेश फ्रेश कोंबडी घेऊन आलेली आहे. ती पण अशी अख्खी मस्त पैकी आणलेली आहे. तिला मस्त आपण आता फ्राय करणार आहे. आपण आता बघत राहा तुम्ही मी काय काय तिच्यासाठी फ्राय करायला घेणार आहे. एक तंगडी पण घेऊन आले तिच्या बरोबर. तर ह्या दोन तंगड्या आहे तुम्हाला तर माहितीच आहे. तर बघूया आपण पुढची प्रोसेस. तर आता ही कोंबडी आपण धुवून घेऊया मस्त पैकी. तर बघू शकताय तुम्ही कशी धुते. तर आता आपण कोंबडी धुवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले अशी छान अशी कोंबडी धुवून घेऊ मस्त पैकी. सगळी साफ करून आणलेली आहे तिथूनच. फक्त आपल्याला धुवायची आहे. सगळे काय म्हणतात चरबी बिरबी सगळी काढून आणलेली आहे मी. मी म्हणजे साफ करूनच आणली तिकडून. अशी साफ करायची चांगली स्वच्छ करावं लागते. इथं पण असं धुवायचं तिला. अशी एक किलोची एक दीड किलोची कोंबडी आहे ती पूर्ण. तर अशी धुवून झालेली आहे म्हणजे अजून स्वच्छ पाण्याने धुवायची तिला. बघू शकते कसं धुते. हे सगळं असं घाण असं रक्त वगैरे निघतं ते काढून टाकायचंय. अजिबात नाही ठेवायचं. तशी पण एकदम फ्रेश कोंबडी आहे ती. चला म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला काहीतरी बनवून दाखवूया नवीन काहीतरी. तर बघा किती स्वच्छ झालेली आहे आपली अख्खी कोंबडी. खूप अशी स्वच्छ झालेली आहे. सगळी पण धुवून घेतलेली आहे मी. तर आता झालेली आपली कोंबडी मस्त फ्रेश धुवून. तर आता याच्यामध्ये काही अशी घाण राहिलेली नाही आहे. तर आता ही काढून घेते इथं अशी. तर याला मी अगोदरच असं चिरा मारून आणलेले आहे. तर अशा चिरा मारायच्या असत्या. याला पण मला चिरा मारायच्या आहे. तर बघा माझी कोंबडी अशी धुवून झालेली आहे. तर आता मी चिरा पाडून घेते याला. तर तुम्ही बघू शकता मी चिरा कशी पाडणार आहे. तर बघा अशी चिरा पाडून घ्यायची आपल्या मस्तपैकी. म्हणजे चांगला मसाला त्याच्यात भरला जाईल. तर जाड कोंबडी आहे ना ती. तर अशा चांगल्या चिरा पाडून घ्यायच्या. हे बघा मी अशा चिरा पाडलेल्या आहे इथं पण अशा. तर इथं पण आपण थोडी अशी पाडून घेऊया. हे बघा या साईडनं पण आपण पाडून घेऊया. हे बघा आजपर्यंत अशी सुरी गेली पाहिजे. हे बघा हे चिरा पाडून घ्यायचा. छान असलं आपलं मॅरिनेट तयार होतं. म्हणजे मसाला त्याच्यामध्ये मुरल्या जातो चांगल्यापैकी. तर मॅरिनेट पण म्हणते मी. जसं जसं इंग्लिशमध्ये येईल तसं तसं बोलत असते. तर तुम्ही बघू शकताय हे बघा कशा चिरा पाडल्या मी. तर मी असं आतमध्ये पर्यंत का मारते कारण की कोंबडी जाड आहे ना त्याच्यामुळे. तर डबल लेयर आहे त्याला. तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त त्याला कापायची आहे. कारण की मसाला चांगला भिनला पाहिजे ना. आणि परत प्लस शिजली पाहिजे ती चांगली व्यवस्थित. आणि आपण घरच्या घरीच बनवणार आहे त्याच्यामुळे आपल्याकडे कशी काही ओव्हन नाहीये. आपली साधं करणार आहे. तुम्ही बघत राहा मी कशी बनवते. तर माझे इथं कट मारून झालेले आहे. तर असे मी कट मारून घेतलेले बघा आजपर्यंत चांगले. तर इथं पण थोडीशी मी कट मारते. तर कट मारून झालेले आहे. तर या ठिकाणी पण मी असे कट मारून घेते. तर आपला मसाला चांगला मुरला पाहिजे. हे बघा असे कट मारून घ्यायचे. तर कट मारल्यानंतर हे बघा इथं कशी पातळ आहे ना. तर एवढेच कट बसणार आहे त्याच्यामध्ये. तर ह्या साईडनी पण मी दाखवते असे कट मारून घ्यायचे त्याला. तर बघू शकताय तुम्हाला तो फार सारी काकूची रेसिपी आवडतीये. हे बघा असे कट मारून घेतले. म्हणजे मसाला मुरला पाहिजे त्याच्यामध्ये. चांगला भिनला पाहिजे. चांगला मॅरिनेट झाला पाहिजे मसाला. तर आता माझे कट मारून झालेले आहे. हे बघा पूर्णपैकी इथं थोडेसे मारून घेते. चांगला असा मसाला गेला पाहिजे. हड्डी आहे ना याला त्याच्यामुळे जास्त कट नाही मारतायत. इकडे पण थोडासा मारून घेते. तर आता माझे कट मारून झालेले आहे.
तर बघा मी पुढे काय करते. तर आपल्याला तंदुरी बनवण्यासाठी काय काय मसाले घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. तर बघा आपला सगळ्यात महत्वाचा हा घरचा मसाला आहे, हा तंदुरी चिकन मसाला आहे, हा चाट मसाला आहे, हा आपला अद्रक लसूण पुदिना कोथिंबीर हे सगळं एकत्र वाटलेलं आहे, हे सगळं मी घेतलेलं आहे. तर आपली हळद पावडर घेतली आहे, आपला ह्या एव्हरेस्ट मसाला घेतलेला आहे, धना पावडर घेतली आहे, जिरा पावडर घेतलेली आहे, आपल्या चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, ओवाची पावडर घेतलेली आहे, दही घेतलेलं आहे या ठिकाणी. तर थोडीशी गडबड झालेली आहे माझी बोलताना, तर काकूचं बोलणं तुम्ही समजू शकताय. तर आता माझ्या कामाला सुरुवात करते. आता मी घेत आहे टोकर, तर त्या ठिकाणी आपण लगेच चिकन घेऊया. याच्यामुळे चिकन म्हणजे आपली अख्खी कोंबडी, तुम्ही बघू शकताय अशी कोंबडी आणलेली आहे मी. तर आता तिला आता सगळे मसाले लावून घ्यायचे, असे स्वच्छ धुवून झालेले आहे. तर आता आपण सुरुवात करूया. आता मी तर या ठिकाणी एक लिंबू घेतलेला आहे, तो आपण चरा चरा कापून घेऊया. असं कापून घेऊया लिंबू. तर याच्यावरती आपण हा असा रस टाकूया चांगला. वा पाणी सुटलं तोंडाला, खूप आंबट आहे लिंबू. तर आंबटच असतो, आंबटनी जास्त पाणी सुटतं. तरी आपण असं आपण लिंबू लावून घेऊया. तर आता मस्त एकजीव करून घेऊ आपण. हे बघा असं एकजीव करून घेऊया लिंबाचा. तर रसाला काय एकजीव करायची गरज नाही आहे, तरी पण आपण लावून घेऊया. वा वा, म्हणजे लिंबू लावल्यानंतर खूप भारी टेस्ट येते आहे, खायला पण चविष्ट, वास येत नाही वैस वगैरे काय. तर लिंबू चोळून घेतलेला आहे मी आपल्या चिकन तंदुरीला. तर बघू शकते आता आपण मीठ टाकूया याच्यामध्ये. हे बघा असं एक चमचा मीठ टाकायचं. तर मीठ पण आपल्याला चांगलं असं लावून घ्यायचं आहे सगळीकून, मस्त पैकी आतून बाहेरून सगळीकून लावून घ्यायचं असं भेगा भेगा. आणि किती छान अशा भेगा पाडलेला आहे बघा, अशाच भेगा पाडायच्या. चांगलं तंदुरीला चिकन लावून घ्यायचं आतून बाहेरून. हे बघा नळी पण चांगली करून घ्यायची, म्हणजे मीठ चांगलं लागलं जातं. तर बघू शकताय तुम्ही, आता मी याच्यामध्ये हळद पावडर टाकणार आहे आणि आपण मीठ लावून घेतलेलं आहे या ठिकाणी. तर आपण हळद पावडर टाकूया इथं थोडीशी. तर याला आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे, तेच मुरायला ठेवायचं आहे. थोडं इंग्लिशमध्ये थोडं मराठीमध्ये, तुम्हाला तर माहिती आहे काकूचं जास्त शिक्षण झालेलं आहे, त्याच्यामुळे मी मॅरिनेट म्हणते. तर हळद एकच ठिकाणी पडलेलं आहे, आपण सगळीकडून तोडून घ्यायची. हळद घरची हळद आहे ना, त्याच्यामुळे तिला जास्त कलर आहे. तर आपण याच्यामध्ये हे टाकून घेऊया, अद्रक लसूण पुदिना त्याची पेस्ट टाकूया. तर हे बघा अद्रक लसूण पुदिना हे सगळं एकत्र आहे. हा बघा असं वाटून घेतलेलं आहे, पाणी वगैरे काही टाकलं नाही मी. तर आपण हे असं चांगलं लावून घ्यायचं त्याला. हे बघा छान पैकी असं लावून घ्यायचं आतून बाहेरून सगळीकडून लावून घ्यायचं. हे बघा असं पण लावायचं आतून, म्हणजे चांगलं लागलं जातो, आपलं मॅरिनेट चांगलं होतं, मुरलं जातं, म्हणजे चव खूप छान येते आपल्या चिकन, म्हणजे काय चिकन तंदुरीला. अख्खी कोंबडी बनवणार आहे मी, तर तुम्ही बघू शकताय. तर माझं इथे लावून झालेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट, लिंबू मीठ हळद हे सगळं लावून घेतलेलं आहे. तर आता मी याला 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकताय मी कसं असं लावून घेतलेलं आहे, बघा छान पैकी लावून घेतलेलं आहे. तर आता मी याच्यावर 10 मिनिटं झाकण ठेवते. तर याला झाकण ठेवते बघा, असं झाकून ठेवते 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर बघूया. तुम्ही इथं पातेलं घेतलेलं आहे, तर हे पातेलं आपण गॅसवर ठेवूया. म्हणजे आधी पहिला गॅस चालू करून घेते मी. तर याच्यावर पातेलं ठेवूया, तर थोडस गरम होऊन देऊ आपण पातेलं. तर आपलं पातेलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. म्हणजे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे या ठिकाणी. असं मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे, मोठे 3 चमचे घेतलेले आहे. तर तुम्हाला हवे तितकं तेल घ्या. तर आता त्याला गरम होऊन द्यायचं. तर आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण गॅस बंद करू. तर गॅस बंद करून घेतलेला आहे. तर पातेलं आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया.
म्हणजे थोडस थंड होऊन द्यायचं तेल, त्याच्यानंतर मग आपण बघूया. तर आपलं तेल असं कोमट कोमट झालेलं आहे, तर आता मी ते खाली उतरून घेते. तर याच्यामध्ये हे तेल का मी गरम करून घेतलं तुम्हाला सांगू का? तर आपला हा घरचा मसाला आहे ना, तो कच्चा नाही दिसला पाहिजे, म्हणजे चव चांगली आली पाहिजे मसाल्याची, तर कच्च कच्च नाही लागलं पाहिजे. तर तुम्हाला दाखवते मी. सगळ्यात पहिले आपला थोडस धना पावडर टाकून घेऊया. म्हणजे सगळ्या वस्तू मी तुम्हाला इथं काढून दाखवणार आहे, थोडीशी गडबड झालेली माझी, तर मी इथं दाखवते. सगळ्यात पहिले बघा, इथं जिरा पावडर मी घेतलेली आहे, थोडीशी आपण जिरा पावडर टाकूया. तर या ठिकाणी आपला वव्हाची पावडर टाकूया, थोडं धना पावडर टाकूया इथे, अशी धना पावडर टाकून घ्यायची. थोडासा घरचा मसाला टाकूया. तर सगळे मसाले टाकून घेतल्यानंतर थोडा आपला एव्हरेस्ट मसाला टाकूया, थोडं चवीनुसार मीठ टाकूया, आपला हा थोडासा चाट मसाला टाकूया, हळद पावडर टाकायची आपल्याला, थोडीशी टाकायची हळद पावडर. तर आपला हा चिकन तंदुरी मसाला टाकूया. तर आता आपण सगळं एक जीव करून घ्यायचं, याच्यामध्ये थोडस दही टाकूया. तर आता आपण एक जीव करून घेणार आहे त्याचं सगळ्या, म्हणजे आपल्याला मॅरिनेट करायचं आहे, मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघा, असा मिक्स करून घ्यायचा मसाला छान पैकी. बघा किती सुंदर असा वास येतो मसाल्यांचा, खूप सुंदर मसाले आहे. तर तुम्ही पण असंच बनवा, काकूची रेसिपी बनवून बघा. सर्वेजण बनवते, खूप छान होती असंही मला कमेंट येत असते, आणि नक्की बनवा मी बनवलेलं. तर बघू शकता किती छान असा मसाल्याचा वास सुटलेला आहे, सुंदर. वा वा. आणि तेल गरम करायचं अजिबात विसरायचं नाही, तेल गरम करून घ्यायचं, कारण की आपला मसाला खूप चविष्ट होतो, कच्चे मसाले टाकायचे नाही. तर आपलं मॅरिनेट म्हणजे मसाला तयार झालेला आहे, त्याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया. बघा किती छान असा मसाला तयार केला मी, तर याला 5 मिनिटं झाकून ठेवूया. तोपर्यंत आपलं चिकन हे मॅरिनेट झालंय, म्हणजे मुरलंय चांगलं. तर तुम्हाला दाखवते मी कसं मुरलेलं आहे. तर याला 20 मिनिटं झालेले आहे, तर बघा किती छान असं मुरलं गेलेलं आहे. तर आपण हा 5 मिनिटं मसाला 10 मिनिटं मुरून देऊ, त्यानंतर लावते मी, म्हणजे परत याला मॅरिनेट करायचंय. तर आपला मसाल्याला 10 मिनिटं झालेले आहे, म्हणजे पूर्णपैकी असा मुरलेला आहे मसाला. तर बघू शकताय किती छान असा मसाला मुरून घेतलेला आहे मी. तर आपल्याला हे पण काढायचं आहे याच्यामध्ये, हे पण छान असं मुरून झालेलं आहे, 20 मिनिटं झालेले आहे पूर्ण. तर याच्यामधलं आपण पाणी काढून घेणार आहे. बघा कसं पाणी सुटलं, खूप छान अशी कोंबडी अख्खी मुरल्या गेलेली आहे. तर असं पाणी काढून घेऊया आपण, हे बघा. हा, तर आता हे पाणी काढून घ्यायचं छान असं. आता आपल्याला याला मसाला लावून घ्यायचा आहे. तर आपण थोडासा कलर टाकून घेऊया याच्यामध्ये. तर घरामध्ये अवेलेबल नव्हता, तर आता आणलाय मी. तर हे बघा थोडासा असा कलर टाकून घेऊया, म्हणजे छान असा रंग येईल त्याच्याने. थोडाच टाकायचा, जास्त नाही टाकायचा. तर असं आपण चांगला एक जीव करून घेऊया कलरचा. ऑलरेडी खूप लाल होत, तरी पण म्हटलं थोडासा कलर टाकूया, छान असा रंग येईल. आपलं चिकन तंदुरीला मस्त मज्जा येईल खायला. अख्खी कोंबडी कशी खायची ते बघा तुम्ही. तर हे बघा मसाल्याचा तो वास खूप सुंदर आहे, आणि घरचे मसाले आहे ना, त्याच्यामुळे वास खूप थोडे बाहेरचे पण आहे, थोडे घरचे पण आहे. तर मसाला बघा किती छान असा गिरवी तयार झालेली आहे. तर अशीच गिरवी तुम्ही तयार करा. तर आपण आता याला लावायला घेऊया. तर आपण याला छान असा मसाला लावून घेऊ. आधीवरचं पण सगळं मॅरिनेट झालेलं आहे, सगळं नीट व्यवस्थित करून घेऊ, म्हणजे खूप असं सुंदर मसाला लागला जाईल. पूर्ण आतमध्ये असे हात घालायचे बघ, असा मसाला पूर्ण लावून घ्यायचा. आणि तुम्हाला खूप सगळ्यांना आवडतं, मी व्यवस्थित सांगत आहे नेहमीप्रमाणे. माझं सांगणं कसं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये परत एकदा सांगा, काकू तुम्ही कशा सांगताय. तर हे बघा असं लावून घ्यायचा मसाला. तर खूप सारा असा लावून घेतला, म्हणजे अदुगर पण मी चोळून घेतला,
पण आता आपण 15 ते 20 मिनिटं मी ठेवलेले आहे या ठिकाणी, तर खूप छान अशी आपली कोंबडी मुरून झालेली आहे, अख्खी तंदुरी बघू शकताय तुम्ही। तर आपण इथं आता मॅरिनेट करून घेऊया, म्हणजे हा मसाला लावून घेऊया। तर बघू शकताय तुम्ही मी कसा लावते हा मसाला, हे बघा पूर्ण आतमध्ये भरायचा आपल्याला छान पैकी, हे बघा असा आतमध्ये भरायचा। त्याच्यामध्ये कलर टाकला ना मी, थोडीशी कलर वे जास्त झाला का नाही, बरोबर आहे, तुम्ही पण तेवढंच टाका। हे बघा असा आतमध्ये लावून घ्यायचा पूर्ण, कारण की जाड कोंबडी आहे ना ही, त्याच्यामुळे सगळ्या भेग्या भरून घ्यायच्या, तर घाई गडबड अजिबात करायची नाही। मीच थोडी गडबडल्या जाते, तुम्ही काय काकूसारखं गडबडू नका। हे बघा दिसतं ना तुम्हाला, अशा आतमध्ये पण लावायचे असते छान पैकी। जेवढं आपण याच्यामध्ये कष्ट घेऊ तेवढी टेस्ट खायला मजा येणार, असं अचूक वचक केल्यानंतर टेस्ट अजिबात नाही लागत। सगळे चांगलेच करणार, तरी पण माझं सांगणं काम आहे तुम्हाला, असं काही नाही। तर हे बघा इथं पण आपल्याला राहिलेले आहे पूर्णपणे, असा मसाला भरून घ्यायचा याच्यामध्ये। मसाला म्हणजे गिरवी जे आपण बनवला आहे, मॅरिनेट म्हणतात त्याला। तर आता मी पूर्ण मसाला भरून झाल्यानंतर दाखवते। तर माझा पूर्ण बॅगी असा मसाला लावून झालेला आहे, तर आपण असे पाय असे बांधून घेऊया। बघा अशी दोरी घेतली, छान दोरी घ्यायच्या, असं बांधून घ्यायचे पाय चांगले चांगले, म्हणजे सुटले पाहिजे नंतर। तर असं बांधून घेतलं, बघू शकताय तुम्ही किती छान असं बांधून घेतलेलं आहे मी तिला, तिला म्हणजे चिकनला। तर हा मसाला आपल्या हाताचा सगळा याच्यातच लावायचा आहे, असा करायचा पूर्णपैकी काढून घ्यायचा। चला मी आता कशी शिजायला घालते ते तुम्ही बघत राहा। तर मी इथं कुकर घेतलेला आहे, कुकर मध्ये आपण एक ताट ठेवलेला आहे, बघू शकताय तुम्ही असं ताट ठेवून घेतलं मी। तर याच्यामध्ये आपल्याला ही पूर्ण कोंबडी ठेवायची आहे, तर बघू शकताय तुम्ही इथं अशी कोंबडी बांधून घेतलेली आहे, तर ती छानपैकी अशी याच्यामध्ये ठेवून घ्यायची। हे बघा त्यानंतर हा आपला जो लेग पीस आहे तंदुरीचा, तो पण एका बाजूला ठेवून घ्यायचा, छानपैकी असा इथे ठेवून घ्यायचा। हे बघा आणि पूर्ण जो मसाला आहे आपला तो याच्यावर टाकून घ्यायचा, अजिबात सोडायचा नाही। हे बघा पूर्ण असा मसाला लावून घ्यायचा त्याच्यामध्ये, तर खूप छान असं आपलं रेसिपी तयार होणार आहे ही। तर आता मी झाकण लावून घेणार आहे, हे बघा बघा याच्यातलं रिंग पण काढली आपण, शिट्टी पण काढलेली आहे, तर शिट्टी वगैरे काही घ्यायची नाही, रब्बल काही राहून नाही द्यायचा। तर ह्या ठिकाणी असं आपलं झाकण लावून घ्यायचं आहे, झाकण लावून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही। हे बघा आता झाकण लावून घ्यायचं, तर आपण गॅस चालू करूया। तर 20 मिनिटं असं हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। हे बघा तर आपल्याला 20 मिनिटं राहून द्यायचंय। तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण अर्धा तास झालेला आहे, म्हणजे 30 मिनिटं पूर्ण झालेले आहे। मला वाटलं शिजन 20 मिनिटात, तर 20 मिनिटात काही शिजलं नाहीये। तर तुम्ही बघू शकता आता मी कसं शिजवलं। तर आता मी गॅस बंद करते, सगळ्यात पहिला हा गॅस बंद करते आणि बारीक गॅसवर ठेवलेला आहे, फास्ट गॅस काय केला नव्हता। तर आपण हे काढून बघूया, किती सुंदर असं शिजलेलं आहे चिकन। तर आपण याला आता काढून घेणार आहे बाहेर, तर बघू शकताय तुम्ही। तर बघा मी असं काढून घेते, बघा किती छान असं शिजलेलं आहे पूर्णपैकी। तर याला अजून खूप असं काम आहे, तर असं विचार करू नका। तर आता ही पण कोंबडी आपण काढून घेऊया अल्लद्र। वाव किती सुंदर शिजलेली आहे, ती गळून पडते हातातून, तिला चांगलं असं ताकद लावून काढून घेते।
हे बघा किती छान अशी शिजलेली पूर्ण पैकी. आज हे बघा बघितलं, वा आता खूप काम आहे याच्यामध्ये. तर हे बघा याच्या खाली ताट ठेवलं होतं मी, तर यातलं काहीच घ्यायचं नाही आपल्याला. तर बघा मी आता काय करते, तर आपण बटर घेतलेलं आहे याच्यामध्ये. हे बघा असं बटर थोडंसं पिघळून घेतलं, तर आपण असं याला जाळीला लावून घेऊ अदुवर मस्त पैकी, म्हणजे आपलं ते तंदुरी चिटकणार नाही त्याला. आणि तंदुरीला पण बटर लावायचंय, तर तुम्ही बघू शकताय. हे बघा असं बटर लावून घ्यायचं, छान पैकी असं लावून घ्यायचं. तर गरम आहे वाटी पण, त्याच्यामुळं मी काय हातात घेतली नाहीये. हे बघा किती छान असं लावून घ्यावा, तर सुंदर पैकी असं लावून घ्यायचं, म्हणजे खायला एकदम छान लागलं पाहिजे. नेक्स्ट टाइम मी ओवन घेईन ना, तेव्हा त्याच्यात बनवून दाखवीन. पण ओवनची पण काही गरज नाही आपल्याला. तर हे बघा मी असं याच्यावर ठेवते. वा 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 किती सुंदर असं भाजून होणार आहे. वा काय सुंदर वास येतो, मसाला इतका टेस्टी मसाला आहे ना, तर खाऊन म्हणजे वा काकू किती सुंदर झालेला आहे. आपलं घरगुतीच बनवलं आहे, मी काय याला चुलीचा वापर नाही केला, आपला घ्याचाच वापर आहे इथं. आपण सगळ्यात पहिल्यांदा टाकलं ना, थोडं जाळीला चिटकत असतं, तर याला पलटी मारून घ्यायची अशी. बघा किती छान अशी तंदुरी अशीच असती, तशी पलटी मारायला अगोदर उलटण्याची गरज असते, कारण की ती चिटकत जाळीला. तर आता मी काढून घेते याला, गॅस बारीक करते. बघा असं काढून घ्यायचं, बघा किती छान असं भाजलेलं आहे. वा वा किती छान असं सुंदर अशी तंगडी तयार झालेली आहे आपली, चिकन तंदुरी. तर हे पण काढून घ्यायचं आपल्याला याच्यावरचं सगळं, कसं जाळीला चिटकतच असतं मसाला आहे ना, तो निघला गेला सर, नंतर नाही चिटकणार ते परत. तर आपण याच्यावर असं बटर टाकून घेऊ. तवा ठेवला मी आता, बघू शकताय तुम्ही इथं तवा ठेवलेला आहे, कारण की तो मसाला आपला सगळा खाली पडला जाईन, जाळी छोटी पडते ना त्याच्यामुळं. तर आपण ही याच्या सहाऱ्याने आपण ही कोंबडी उचलून घेऊया, तर हिला अशी भाजून घेऊ पहिलं, चांगलं पैकी असं भाजून घेऊया. तर आपल्या मनावर आहे आपण कसं ऍडजस्ट करायचं, कसं ऍडजस्ट करायचं, कसं बनवायचं, आपल्या आपल्या मनावर आहे ते. आपण डोकं लावलं तर सगळं होणार आहे. तर मी गॅस फास्ट करते, तर हिला भाजायला थोडा वेळ लागेल. हे बघा किती छान अशी फ्राय होती. आता आपण पलटी मारू याला, तर पलटी मारण्यासाठी पण थोडंसं हलकं हलकं करून घेऊया. तर बघा अशी पलटी मारून घ्यायची आपल्याला. वा 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 कशी आपली तंदुरी. तर माझा तवा बारीक झालेला आहे, तर तंगडीचे पाय बाहेर आलेले आहेत, ते पण मी भाजणार आहे. तुम्ही बघा कशी भाजते. तर थोडस आपल्याला हे लावायचं, बटर लावायचं आहे, छान असं बटर लावून घ्यायचं, तर टेस्ट खूप सुंदर येणार आहे त्याची. कशी कशी भाजायची ते पण दाखवते मी तुम्हाला. तर गॅस फास्ट करूया आपण, तर आपण अशी पलटी मारूया. अशी पलटी मारायची आहे तिला, अशी धरून भाजायची तिला 2 मिनिटं. तर अशी खूप सुंदर अशी शिजलेली आहे, एकदम मऊ सुसुशीत, खायला अजिबात त्रास होणार नाहीये. तर बघू शकताय तुम्ही कशी शिजवते मी तिला, म्हणजे पूर्ण शिजलेली आहे. आपण फ्राय करून घेतोय. आणि हे बघा तंदुरी काळीच असती, तर असा तिला भाज द्यावा लागतो, म्हणजे शेक द्यावा लागतो, तर टेस्ट येते त्याच्यामध्ये. तर तंदुरीचा प्रकारच आहे असाच असणार. तर आपण त्याला अजून थोडीशी पलटी मारायची आहे, तुम्ही बघू शकताय. आणि अशी झेपत नाही, जड आहे ना खूप ती. तर ह्या बाजूनी पण ती भाजून झालेली आहे पूर्ण पैकी. तर आता तुम्ही बघा, परत एकदा मी तिला अशी फिरवते.
इतर बघा किती छान अशी भाजून झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. वा, आता आपण गॅस बंद करून टाकणार आहे या ठिकाणी. तर फायनली माझी रेसिपी तयार झालेली आहे, म्हणजे घरातच मी बनवली आहे आणि ते पण पहिल्यांदा बनवली. तुम्ही पण बनवा, माझे मुलं तर खूप आवडीने खाणार. खूप दिवसाची इच्छा होती मम्मी तू आखी कोंबडी बनव, आखी कोंबडी बनव, तर मी बनवली आहे आणि टेस्ट पण खूप सुंदर आलेली आहे अशी, म्हणजे वासावरूनच कळतं. तर याच्यावर थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे सुंदरपैकी, आणि आता पावसाळा चालू आहे तर मस्त कोथिंबीर भेटलेली मला, तर त्याच्यामुळे तुम्ही पण छान अशी कोथिंबीर टाका. तर याच्यावर पण आपण अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण काय बनवलं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी मी ह्या बघा काकडी घेतलेली आहे, गाजर घेतलेलं आहे, टोमॅटो घेतलेलं आहे, परत आपला कोबी घेतलेला आहे या ठिकाणी. तर असे मी सलाड बनवलं आहे. तर त्यासाठी आपल्याला ज्यावर थोडासा लिंबू पण टाकलेला आहे, तर खूप छान अशी टेस्ट येते, मज्जा येते खायला. वा किती सुंदर लागतंय. तुम्ही पण म्हणशान काकू खूप छान बनवलंय. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली असेल कमेंट मध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला तर अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. चला मग, बाय.